भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील एका गावाचं नाव पन्नाशी असे असून 50 घरांचं पन्नाशी गाव, तिथं मात्र सर्वांचे एकच आडनाव, आडनाव नव्हे तर जात आणि व्यवसाय सुद्धा एकच आहे. चला तर पाहूया यावर जीबी न्यूजचा खास रिपोर्ट. हे आहे भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील डोंगराच्या पायथ्याशी जंगल व्याप्त भागात वसलेले पन्नाशी गाव. गावाच्या नावाप्रमाणेच 50 घर या गावात वसलेली असली तरी सर्वांची एकच आडनाव कशी, हा प्रश्न आपणास पडला असेल. पण हे सत्य आहे, या गावात शेंडे आडनावाचे सर्वच नागरिक येथे वास्तव्यास आहेत. 100 वर्षापूर्वी या गावात एक कोसरा माडी समाजाचे शेंडे कुटुंबीय राहण्यासाठी आले. त्यांनी हळूहळू आधी फुलशेती केली, त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील आणखी एक परिवार येथे राहण्यासाठी आले. त्यामुळे या गावात सर्व शेंडे आडनावाचे 50 कुटुंब तयार झाले होते. आता 150 नागरिक या गावात वास्तव्य करू लागले, तेही एकाच आडनावाचे आहेत. आता शेंडे कुटुंब भाजीपाला शेतीसह फुलशेतीकडे वळले आहेत. ह्या 50 गावामध्ये म्हणजे माळी समाज एकच आहे, आणि त्या समाजामध्ये पण असे म्हणजे दुसऱ्या आडनावाचे नाही, एकच शेंडे परिवाराचा हा कुटुंब म्हणजे हा गाव वसलेला आहे. जवळजवळ 100 वर्ष झाले आहेत आणि ह्या गावामध्ये सर्वजण आपुलकीनं राहतात. अजूनपर्यंत भांडणं झाले नाही आणि कोणाशी वादविवाद झालेला नाही. सर्व एकोप्यानं राहतात. कोणतेही कामं जर करायचे असले तर एकमेकाच्या सल्ल्यानं कामं होतात. आमचे आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये विचार करण्यालायकच गोष्ट आहे म्हणजे माळी समाज म्हणून आमचं गाव छोटंसं आहे. सध्या 50 गावामध्ये 50 घर आहेत. कमीत कमी लोकसंख्या 150-160 आहे. आणि या गावामध्ये आता मार्चमध्ये आमच्या गावामध्ये अजून एक कोरोना म्हणजे आम्ही पाहिलं नाही, कोरोनाची साथ नाहीच आमच्या गावामध्ये. आमच्या 50 गावामध्ये खास म्हणजे 50 घरांची वस्ती आहे आणि 150 लोक इथं वावरत आहेत. आणि त्या 150 लोकांमध्ये एकाच आडनावाचे आणि एकाच समाजाचे लोक आहेत. आणि आमचा पारंपरिक धंदा म्हणजे व्यावसायिक शेती करणे, धान घेणे आणि भाजीपाला घेणे. त्याच्यामध्ये पत्तागोबी, वांगा, टमाटर, फुलगोबी असे आम्ही दोन चारही वांचे पद्धतीने घेत असतो. शेंडे म्हणजे आमचे पूर्वज मिन्सी या गावचे आहेत. आमचे आजोबा पणजी म्हणजे मिन्सी गावचे. तिथून एक कुटुंब आला. एका कुटुंबापासून एक दुसरा कुटुंब, 4 चुलते काका झाला आणि एक कुटुंब 6 असे 10 लोकांच्या कुटुंब आलायचे. एकापासून 10 कुटुंब बनले आणि त्याच्यापासून 50 घराची वस्ती बनली आहे. जन्म 6/9/1957 साली जन्म झालेला आहे. आज माझी वय 64 वर्षे आहे आणि मी 1983 मध्ये पोलीस पाटील काम करीत होतो. या गावामध्ये कोणत्याच प्रकारचे झगडे, भांडणं, तंटा माझ्या खाल्यामध्ये अजूनही झालेले नाही आणि अजून होणार नाही अशी मला पूर्ण खात्री आहे. गेल्या 100 वर्षापासून 50 गावात 150 नागरिक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. एकमेकांच्या सुखदुःखात मोठ्या हिरीरीने सहभाग होत आहेत. कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम एकत्रित येत मोठ्या उत्साहाने साजरे करतात. नागरिकांच्या सांगण्यानुसार गावात 100 वर्षात एकही भांडणे तंटे झाले नसल्याची माहिती आहे. यावरच या छोट्याशा गावाची माहिती थांबत नाही तर गावातील सर्वच नागरिक भाजीपाल्यांची जैविक शेती करत असून येथील भाजीपाला संपूर्ण भंडारा जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. तर या गावातील नागरिकांनी कोरोनाला आपल्या गावातील वेशीपर्यंत सुद्धा येऊ दिले नाही. हे जे 50 गाव आहे भंडारा जिल्ह्यामध्ये असून पवनी तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे. 50 कुटुंबाचं घर आहे पण याच्यामध्ये मॅक्झिमम जे आपले शेतकरी आहेत हे सगळे एकाच आडनावाचे आहेत आणि ते विशेष म्हणजे शेंडे आडनावाचे आहेत. तर अशी एक कहाणी या गावाची शेंडेची की फक्त सुरुवातीला एकच परिवार इथे आला होता, एकच कुटुंब आला होता आणि त्या परिवाराच्याच रूपानं हे सगळे म्हणजे एकाचे 2-2 4 असे होऊन 50 घराची वस्ती बनलेली आहे. ह्या 50 गावाच्या जे भौगोलिक क्षेत्र आहे 36 हेक्टरचे क्षेत्र आहे आणि पिकाखालील क्षेत्र 32 हेक्टरचं आहे. खरीपामध्ये भात लागवड करतात. कमीत कमी 25 हेक्टरच्या जवळपास आणि 10 हेक्टरच्या जवळपास भाजीपाला लावतात. परंतु खरीप संपल्यानंतर रब्बीच्या सीझनमध्ये स्पेशल हिवाळ्यामध्ये तर हिवाळ्यामध्ये पूर्ण 50 शेतकरी हे भाजीपाल्याचेच पीक घेतात आणि सगळे शेतकरी ह्या गावाचे म्हणजे प्रसिद्ध असं आहे जिल्ह्यामध्ये की ह्या गावामध्ये फुलकोबी, पानकोबी हे विशेष आहे ह्या गावचं. कारण जिल्ह्यामध्ये आपण समजा विचारलो फुलकोबी पत्तागोबी कुठली आहे तर जनरली आमच्या इकडे 50 सीझनमध्ये आणि 12 महिने फुलाची शेती करत असतात. म्हणजे इथले जो प्रत्येक शेतकरी हा प्रत्येक शेतकरी तंत्रसुद्धा परिपक्व आहे. नवीन जे तंत्रज्ञान मोठ्या म्हणजे लवकर अवगत करतात. हा जो आपल्या तालुक्यामध्ये जो 50 गाव आहे, जिल्ह्यामध्ये 50 गाव आहे, हा भाजीपाल्याच्या हबसाठी हा प्रसिद्ध आहे. जर राज्यातील प्रत्येक गावातील नागरिक 50 या छोट्याशा गावातील नागरिकांप्रमाणे भांडण तंटे न करता राहिले तर पोलिसांचा ताण नक्की कमी होईल. तेव्हा राज्यातील प्रत्येक गावाने 50 या गावाचे आदर्श नक्कीच घ्यायला हवे. इतकंच. हरीश मोटघरे, जीबी न्यूज, भंडारा.